सर्व मान्यवर मंडळी, आज सहकार रत्न चंदूकाका जगताप साहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्यानिमित्तानं संजयराव असतील, राजेंद्रजी असतील, यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. सन 1985 साली मी आणि चंदूकाका जगताप हे आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर ते चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन झालो आणि त्यावेळेस लक्ष्मी रोडला एक छोटं ऑफिस होतं आणि तिथं एक टेबल आणि दोन खुर्च्या दोघांना शेजारी शेजारी अशा प्रकारची परिस्थिती 85 सालची होती आणि त्यावेळेचं कर्ज म्हणजे महसूल मंत्री साहेब अख्ख्या जिल्ह्याचं 53 कोटीचं कर्ज होतं आणि 100 कोटीच्या ठेवी होत्या आणि काकांनी आणि आम्ही दोघांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्याची बँक आहे, शेतकरी ह्या बँकेचा मालक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जे लागणारं कर्ज आहे ते कुठल्याही प्रकारचं कर्ज असू द्या, त्याची धोरणं आपण कुठल्याही परिस्थितीत राबवली पाहिजे आणि आम्ही दोघांनी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संपूर्ण धोरणं बदलली आणि धोरणं बदलल्यानंतर किती म्हणजे उंचीवर आपण जाऊ शकतो. आज आशिया खंडात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज 11,500 कोटीच्या ठेवी आणि 8,500 कोटीचं कर्ज वाटप आणि 350 कोटीचा अव्वल नफा संपूर्ण देशात आणि आशिया खंडात कुठं नाही एवढा नफा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेला आहे. आणि म्हणून काकांचं सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी आणि काकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक हळूहळू टप्प्याटप्प्याने आज एवढ्या उंचीवर नेलेली आहे की निश्चितपणानं प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी बँक आज या ठिकाणी झालेली आहे. या सर्व गोष्टीला काकी यांचाही खूप मोठं सहकार्य आहे. काकींनीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये काकांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी मला आठवतं आहे माझे त्यांचे कौटुंबिक संबंध आहे, म्हणजे घरगुती संबंध आहेत, घरी जाणं येणं उठणं बसणं हे 85 सालापासून संजयराव असतील, राजेंद्रजी असतील किंवा राणी असेल हे सगळी एकदम लहान असताना माझं आणि घरचं जाणं येणं खूप होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज काकांचं जो पुतळ्यांचं अनावरण या ठिकाणी होत आहे याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला सर्वांना आहे आणि म्हणून काकांचे जे आचार विचार आहेत ते आपण या पुढच्या काळातसुद्धा सर्वांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं काकांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय सहकार. अर्थात मी ज्या पद्धतीने या ठिकाणी विनंती केलेली आहे